श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू। 26 डिसेंबर 2023 रोजी आहे दत्त जयंती। दत्त जयंती निमित्त आपल्याला 20 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत आपल्या महाराजांची उच्च कोटीची सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण करायचं आहे। हे पारायण घरच्या घरी कसं करायचं आहे, पूजा मंडळी कशी करायची आहे, नियम काय आहेत, अटी काय आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र, तर या गुरुचरित्राचं पारायण 7 दिवसात केलं जातं। जेव्हा एखादं गंभीर संकट आपल्यावरती किंवा आपल्या स्वतःवरती किंवा आपल्या कुटुंबावरती येत असतं आणि सगळेच रस्ते आता बंद झाले आहेत असं वाटायला लागतं, त्यावेळेस या ग्रंथाचं पारायण करणं आणि यामुळे संकटात बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला या पारायणामुळे सापडत असतो। या ग्रंथातलं प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे, त्यामुळे तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला आजार असेल तर या वाचनाने तो नष्ट होत असतो। आणि गुरूंचा आशीर्वाद एकदा प्राप्त झाला आणि गुरुभक्ती मनातून जागृत झाली की मनुष्य दुःखमुक्त होत असतो। स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्याने घरातील नको ते दबाव वातावरण जे आहे तर ते कमी होऊन जातं आणि एक आगळा वेगळा आनंद, चैतन्य आणि प्रसन्नता आपल्या घरामध्ये निर्माण होत असते। प्रखर पितृदोष, वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव येतात। गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरी केलं तर त्याचे तुम्हाला दुपटीने फळ मिळते आणि जर तुम्ही ते केंद्रामध्ये केले तर त्याचं 100 पटीने अधिक फळ तुम्हाला मिळत असते। गुरुचरित्र पारायणाचे जे काही नियम आहेत तर ते आपण आता जाणून घेऊयात। सगळ्यात आधी गुरुचरित्र नियमांचं पारायण कोणी करावं, स्त्रीने करावं की पुरुषाने करावं, तर दिंडोरी पाणीत गुरुचरित्र जे आहे तर त्यामधल्या काही ज्या ओव्या आहेत ज्या स्त्रीने वाचू नये तर अशा ओव्या या ग्रंथातनं काढून टाकलेल्या आहेत, त्यामुळे हे पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतो। गुरुचरित्र पारायण हे 7 किंवा 3 दिवसामध्ये पूर्ण करावं आणि हे पारायण करत असताना तुमचा मासिक धर्म असेल तर या पारायणाला तुम्हाला बसता येणार नाही आणि जर तुम्हाला मध्ये सूतक वगैरे पडलं तर अशा वेळेस पारायण तुम्ही शेजाऱ्याकडून किंवा ब्राह्मणाकडून पूर्ण करून घ्यायचं असतं। त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण काळामध्ये आपल्याला एक धान्याचा उपवास करायचा आहे, म्हणजे जर तुम्ही गव्हाची पोळी खाणार असाल तर गव्हाची पोळी आणि भाजी तुम्हाला खायची आहे किंवा ज्वारी किंवा बाजरी असं एकाच प्रकारचं धान्य तुम्हाला 7 दिवस खायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला कांदा आणि लसूण सुद्धा खायचा नाही आहे आणि तुम्हाला उपवास करायचा नाही आहे, पण एक धान्य हा जो नियम आहे तर तो तुम्हाला पाळायचा आहे। त्याचबरोबर भाज्या तुम्हाला अशा निवडायचा आहे ज्यामधून तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही, म्हणजे ऍसिडिटी वगैरे काही होणार नाही। त्याचबरोबर तुम्हाला ढेकर सुद्धा नाही आली पाहिजे अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे। त्यामध्ये तुम्हाला शेपू या किंवा मुळा यासारख्या ज्या भाज्या आहेत तर या तुम्हाला ज्यामुळे ऍसिडिटी वाढते तर अशा टाईपच्या ज्या भाज्या आहेत तर त्या तुम्हाला खायच्या नाहीयेत। त्याचप्रमाणे सांगितल्याप्रमाणे गहू, ज्वारी, बाजरी यापैकी एकच धान्य तुम्ही निवडायचं आहे आणि इतर धान्य तुम्हाला खायची नाहीयेत। जमलं तर तुम्ही डाळी सुद्धा तुम्हाला खायच्या नाही आहेत। तुम्हाला पोळी भाजीमध्ये तुम्ही भाज्या कोणत्याही खाऊ शकता, त्या भाज्या तुम्ही फक्त कांदा लसूण न वापरता बनवायच्या आहेत आणि त्याच भाज्या फक्त तुम्हाला जे काही तुम्ही धान्य ठरवलेलं आहे, पोळी किंवा तुम्ही भाकरी जर ठरवली असेल तर तेच एक धान्य तुम्हाला 7 दिवस खायचं आहे आणि डाळी तुम्हाला अजिबात खायची नाही। त्याचबरोबर गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुम्हाला परान्न वर्ज्य आहे, तर तुमच्या आईचं किंवा बहिणीच्या हातचं तुम्ही जेवू शकता पण दुसऱ्याच्या घरचं जेवण तुम्हाला टाळायचं आहे। गुरुचरित्राचं पारायण तुम्ही तुमच्या घरी चालू असताना तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं पाणी सुद्धा घ्यायचं नाहीये, एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर गुरुचरित्र पारायण करत असताना सर्वात महत्वाचा नियम म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला पलंग किंवा सोफ्यावरती बसता येणार नाही, खाली जमिनी वरती तुम्हाला बसावं लागेल। चटई किंवा सतरंजी तुम्ही वापरू शकता आणि झोपण्यासाठी तुम्हाला याचाच वापर करायचा आहे। जमिनीवरती तुम्हाला 7 दिवस झोपायचं आहे।
गुरुचरित्र पारायणाच्या आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्री आणि एका गाईला तुम्हाला पोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे. या पोळीला तुम्हाला तूप लावायचा आणि हा नैवेद्य जो आहे तर तो तुम्हाला खायला द्यायचा आहे. कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे कामधेनू. गाय जी आहे तर ती दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे, त्यामुळे हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे. गुरुचरित्र चालू असताना किंवा हे पारायण चालू असताना तुम्हाला क्रोध नियंत्रण ठेवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला हे जे अन्न आहे जसं की सात्विक अन्न आहे तर ते तुम्हाला ग्रहण करायचं आहे. कांदा लसूण असलेले किंवा मसाले असलेले अन्न जे आहे तर ते आपण ज्या वेळेस ग्रहण करतो तर त्या अन्नामुळे आपला क्रोध वाढू शकतो. त्यासाठी गुरुचरित्र पारायणाच्या दरम्यान तुम्हाला असंच अन्न खायचं असतं, ज्यामध्ये कांदा लसूण वर्ज्य आहे, मांसाहार वर्ज्य आहे, मसालेदार अन्न वर्ज्य आहे. आणि हे जे अन्न आहे तर ते खाल्ल्यामुळे तुमच्या मनावरती ताबा राहतो. कारण गुरुचरित्र पारायण तुमच्या घरामध्ये भांडण क्लेश होऊ शकतात, तर या कारणासाठी तुम्हाला हे जे सात्विक पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे आहेत. तामसिक पदार्थ तुम्हाला कम्प्लिटली वर्ज्य करायचे आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये भांडण क्लेश होणार नाहीत. तुम्ही केंद्रामध्ये जाऊन जर पारायण करणार असाल तर तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही आहे. केंद्रामध्ये जाऊन फक्त तुम्हाला पारायण करायचं आहे. पण जर हे पारायण तुम्ही तुमच्या घरी करणार असाल तर या पारायणाची मांडणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये करावी लागेल. तर तुम्ही तुमच्या देवघराच्या बाजूला सुद्धा ही मांडणी करू शकता. तर देवघराच्या तिथली जी जागा आहे तर ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे. गोमूत्र शिंपडायचं आहे, तिथे तुम्हाला एक चौरंग ठेवायचा आहे. त्या चौरंगावरती तुम्हाला एक कपडा अंथरायचा आहे, त्यावरती तुम्हाला गव्हाची एक राशी ठेवायची आहे. गव्हाच्या राशीवरती तुम्हाला कलश स्थापन करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्या कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. किंवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती सुद्धा ठेवू शकता. मूर्ती घालती सुद्धा तुम्ही एक तांदळाचं स्वस्तिक काढू शकता आणि त्याच्यावरतीही महाराजांची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता. तर ज्या दिवशी तुम्ही मांडणी करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे. रोज तुम्हाला अभिषेक करण्याची गरज नाही, रोज तुम्ही फक्त फुलं बदलायची आहेत. त्यानंतर तुम्ही जर फोटो ठेवला असाल तर फोटोला तुम्हाला हार फुलं घालायचे आहेत. पहिल्या दिवशी तुम्ही स्वच्छ फोटो फ्रेम पुसून घ्या, त्याला अष्टगंध वगैरे सगळं लावून घ्या, फुलं वगैरे वाहून घ्या, हार असेल तर हार सुद्धा घालून घ्या. तर एवढंच फक्त तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर एक दिवा जो आहे तर तो अखंड चालला पाहिजे, म्हणजे रात्रंदिवस तो दिवा चालला पाहिजे. अशा पद्धतीने दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तांदळाची एक रास ठेवायची आहे, त्याच्यावरती तुम्हाला सुपारीची स्थापना करायची आहे. महाराजांच्या आवडीची घंटा तुम्हाला ठेवायची आहे. महाराजांसाठी पाणी भरून तुम्हाला भांडं ठेवायचं आहे. खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे, त्यामध्ये तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे. एक फळ तुम्हाला रोज ठेवायचं आहे. खडीसाखर रोजच्या रोज तुम्हाला बदलायची आहे, पाणी रोजच्या रोज बदलायचे आहे. जपमाळ तुम्हाला तिथेच ठेवायची आहे. अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि हा दिवा जो आहे तर तो अखंड आपल्याला चालू ठेवायचा आहे आणि याची आपल्याला काळजी सुद्धा घ्यायची आहे. आता गुरुचरित्र पारायण तुम्ही बसल्यानंतर, म्हणजे गुरुचरित्र पारायण सकाळी तुम्ही 4 ते संध्याकाळी 4 दरम्यानच करायचं आहे. रात्री हे पारायण करणं चालत नाही. पारायण काळामध्ये रोज सकाळी आपल्याला आपली रोजची देवपूजा करायची आहे आणि मग पारायणाला बसायचं आहे. जर तुम्ही केंद्रात जाऊन हे पारायण करणार असाल तर घरातली देवपूजा वगैरे आपल्याला करायची आहे आणि मग तुम्ही त्या पारायणाला जाऊ शकता. पारायण सुरू करण्याआधी तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे, धूप लावायचा आहे. तुपाचा दिवा आणि धूप जे आहे तर ते पारायण संपूर्ण चालेपर्यंत चालू राहील याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यायची आहे. गुरुचरित्र पोथीमध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे, त्याप्रमाणे तुम्हाला रोज गुरुचरित्राचे जे 53 अध्याय आहेत तर ते तुम्हाला वाचायचे आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला पारायण करायचं आहे. सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे. जे अन्न तुम्ही घरामध्ये बनवलेलं असेल तर त्याचा तुम्हाला सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला सकाळ संध्याकाळ महाराजांची आरती सुद्धा करायची आहे. पारायण करणाऱ्या व्यक्तीने पारायण काळाच्या दरम्यान, म्हणजे स्त्री असेल तर त्या स्त्रियांनी साडी नेसावी, हातात बांगड्या घालाव्यात, कपाळी कुंकू लावावं, तर पुरुषांनी सोहळं नेसून हे पारायण करावं. आणि गुरुचरित्र करणारी जी व्यक्ती आहे तर ती भाग्यवान असते आणि कोणाच्याही नशिबात गुरुचरित्र पारायण करणं नसतं. तुम्ही कितीही ठरवाल की मी गुरुचरित्र पारायण करणार आहे, पण स्वामींच्या मनात आल्याशिवाय तुमच्याकडनं हे पारायण होणार नाही. त्यामुळे तुम्ही गुरुचरित्र पारायण करत आहात याचा अर्थ तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात. आणि गुरुचरित्र पारायण सुरू करण्याच्या आधी संकल्प करायचा आहे. कोणतीही सेवा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही, तर त्यामुळे तुम्हाला संकल्प करूनच या पारायणाला सुरुवात करायची आहे.
त्यानंतर तुम्ही जर केंद्रामध्ये जाणार असाल आणि केंद्रामध्ये तुम्ही हे पारायण करणार असाल तर केंद्रामध्ये तुम्हाला पहिल्या दिवशी नारळ स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे. नारळ आणि खडीसाखर आणि एक फूल तुम्हाला स्वामी महाराजांच्या जवळ ठेवायचे आहे आणि या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे. आणि घरी जर तुम्ही पारायण करणार असाल तर तुमच्या जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन तिथे तुम्हाला नारळ आणि खडीसाखर ठेवायचं आहे आणि घरी येऊन तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. पारायण काळामध्ये तुम्हाला नित्य सेवा सुद्धा सुरू ठेवायचे आहेत. घरी जर तुम्ही पारायण करत असाल तर आपण ज्या नित्यसेवेमध्ये महाराजांचे रोज 3 अध्याय वाचत असतो तर ती सेवा तुम्हाला सुरू ठेवायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला स्वामी समर्थ मंत्रांचा जप सुद्धा रोजच्या रोज करायचा आहे. तारक मंत्र सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज म्हणायचा आहे. तर असे काही गुरुचरित्राच्या बाबतीत जे काही नियम आहेत तर या नियमांचं पालन करून तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची आहे. 20 डिसेंबर 2023 रोजी आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करायची आहे. आदल्या दिवशी म्हणजे 19 डिसेंबर रोजी आपल्याला नारळ खडी साखर घेऊन जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये जायचं आहे आणि महाराजांना ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे अशी विनंती करायची आहे. त्याचबरोबर आपण ही सेवा कशासाठी करणार आहोत तर हे आपल्याला महाराजांना बोलून दाखवायचं आहे. संकल्प सोडायचा आहे आणि पारायणाची सुरुवात आपल्याला करायची आहे. तर गुरुचरित्राचं पारायण जे आहे तर ते पोथीमध्ये अथर्व शिष्य दिलेलं आहे. सर्वात आधी आपल्याला त्याचं वाचन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे आणि एक माळ आपल्याला श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र जप करायचा आहे. एक माळ तुम्हाला गायत्री मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर 1 ते 9 अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचे आहेत. गुरुचरित्र पारायण ग्रंथामध्ये रोज किती अध्याय वाचायचे आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. त्याप्रमाणे तुम्हाला रोज 7 दिवस अगदी तसेच अध्याय वाचायचे आहेत. अध्याय वाचून झाल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही 1 ते 9 अध्याय वाचले, त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे. तर रोज आपल्याला 3 आरत्या करायच्या आहेत, ज्यामध्ये नित्यसेवा स्तोत्र मंत्रामध्ये दिलेल्या सकाळची आरती जी आहे तर त्या 3 आरत्या आपल्याला सकाळ संध्याकाळ अशा 3 आरत्या आपल्याला म्हणायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही सगळ्यात पहिली गणपतीची आरती करायची आहे, त्यानंतर आपल्या स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि दत्त महाराजांची आरती आपल्याला करायची आहे. आणि सकाळ संध्याकाळ आपल्याला अशा ज्या पोथीमध्ये दिलेल्या आहेत सकाळ संध्याकाळच्या वेगवेगळ्या आरत्या, तर त्या आपल्याला पाहून नित्य नियमाने 7 दिवस करायचे आहेत. आरती झाल्यानंतर जो काही तुम्ही स्वयंपाक बनवला आहे तर त्याचा नैवेद्य आपल्याला महाराजांना दाखवायचा आहे. जर तुम्ही भाकरी खाणार असाल तर 7 दिवस भाकरी भाजीचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे, किंवा तुम्ही पोळी भाजी खाणार असाल तर तसा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. तर मी तुम्हाला एकच धान्य खायचं आहे असं सांगितलेलं आहे. साबुदाणा खिचडी सुद्धा तुम्ही खाऊ शकता, पण त्यामध्ये तुम्हाला शेंगदाणा घालायचा नाही आहे. शेंगदाण्याचा आहार आपल्याला अजिबात घ्यायचा नाही आहे. क्रोधावरती आपल्याला नियंत्रण ठेवायचं आहे आणि या ज्या गोष्टी आहेत तर त्यामुळे आपला क्रोध वाढवत असतात आणि आपल्या मनाचं संतुलन ढलू शकतं. कारण मन स्थिर एकाग्र शांत चित्ताने आपण गुरुचरित्र पारायण करायचं आहे, त्यासाठी हे जे काही नियम आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहेत. जसं की कांदा लसूण मसालेदार पदार्थ या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपल्या रागावरती नियंत्रण राहू देत नाहीत, आपलं मन स्थिर ठेवत नाहीत. त्यासाठी या गोष्टी आपल्याला 7 दिवस या गोष्टींचा आपल्याला त्याग करायचा आहे आणि 7 वा आहार आपल्याला घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही भाजी तुम्ही खाऊ शकता, पण भाजी खात असताना कांदा लसूण तुम्हाला अजिबात वापरायचा नाही आहे. आणि या गोष्टी तुम्ही जरी पाळल्या आणि त्याचं पालन केलं तर तुम्हाला गुरुचरित्र संपूर्ण फलश्रुती मिळते. कारण तुम्ही तेवढं स्थिर मनाने आणि शांत चित्ताने पारायण करू शकाल, कारण तुमचं मन विचलित होणार नाही. ज्या गोष्टी मन विचलित करणाऱ्या आहेत तर त्याचा 7 दिवस आपल्याला आपण त्याग करायचा आहे. त्यामुळे या व्रताची तुम्हाला संपूर्ण फलश्रुती मिळेल. आता त्यामुळे घरात वाद होतात आणि वाद होऊ नयेत यासाठी तुम्हाला जो आहार आहे तर तो 7 वा ठेवायचा आहे. कारण जी व्यक्ती पारायणाला बसलेली आहे तर ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर तिने या गोष्टींचा त्याग केलेला असेल आणि ज्यामुळे तुमचा क्रोध वाढू शकतो, रागावरती नियंत्रण राहत नाही. त्याच गोष्टी आपण आहारात घेतल्या नाहीत तर राग आपल्याला आपोआपच येणार नाही. आता बरेच जण म्हणतील की ताई आमच्या मुलांची शाळा सुरू झालेली आहे, मिस्टर ऑफिसला जातात, मग आम्ही गुरुचरित्र पारायण कसं करणार, काम कधी होणार? तर जर तुम्ही ठरवाल तर हे तुम्ही पारायण करू शकता. जसं की तुम्ही 3 वाजता उठा, जर तुम्ही ही सेवा केली तर सकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत तुम्ही फ्री होऊन जाल. कारण फक्त तुम्हाला पहिल्या दिवशी पूजेची मांडणी करायची आहे, दुसऱ्या दिवशीपासून फक्त तुम्हाला देवपूजा करायची आहे आणि पारायण करत असताना रोज अध्याय ते वाचायचे आहेत, आरती करायची आहे. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की सकाळी सकाळी आपल्याकडनं पारायण होणार नाही तर अशा वेळेस तुम्ही घरामधली सगळी कामं वगैरे आवरून घ्या. मिस्टर ऑफिसला गेले की मुलं शाळेला गेली की त्यानंतर तुम्ही पूजेची मांडणी करून पारायणाला सुरुवात करा. दिवसभरामध्ये तुम्ही कधीही ही सेवा करू शकता. फक्त दुपारी 12 ते 12:30 ही वेळ सोडून सकाळी पासून ते संध्याकाळी 8:30 पर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता.
आणि अगदी रात्री पारायण करायला तुम्ही जाऊ नका, कारण त्यामुळे सुद्धा तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळणार नाही. 20 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 या 7 दिवसांच्या सप्ताह काळामध्ये आपल्याला गुरुचरित्र पारायण करायचं आहे. तसं गुरुचरित्र हे जे आहे तर तुम्हाला कोणत्याही महिन्यात करता येतं किंवा दर महिन्यात तुम्ही ही सेवा करू शकता, पण दत्तजयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी आपण ही सेवा रुजू करू शकतो. अतिशय उच्च कोटीची आणि प्रभावशाली अशी ही सेवा आहे. ही सेवा केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होत असते. विश्वास ठेवा, जे जे ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यांना त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. महाराज कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला मदत करतात आणि तुम्हाला त्या संकटातनं बाहेर काढण्यासाठी मार्ग दाखवत असतात. तुमच्या डोक्यातले सगळे प्रॉब्लेम्स टेन्शन्स तुम्हाला दूर ठेवायचं आहे. तुम्ही एकदा हातामध्ये जप मागितली आणि तुम्ही गुरूंच्या सानिध्यात नाही तर तुम्ही दुसऱ्या विश्वामध्ये असाल आणि त्यावेळेस तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच फरक वाटेल. तुम्हाला शांत चित्ताने एकाग्र चित्ताने गुरूंच्या सानिध्यामध्ये जायचं आहे. संसारापासून तुम्हाला थोडंसं अलिप्त व्हायचं आहे आणि तुम्ही महाराजांची सेवा करायची आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये तुम्हाला नक्कीच फरक जाणवू लागेल. तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य तुम्हाला येताना दिसेल. तुमच्या घरामध्ये सर्व समस्या हळूहळू दूर व्हायला लागतात. फक्त गुरूंवरती विश्वास ठेवून आपण जेव्हा ही सेवा करतो तर त्या सेवेचं निश्चितच फळ हे आपल्याला मिळत असतं. गुरूंचे शुभाशीर्वाद आपल्याला मिळत असतात. तर त्यामुळे तुम्हीही दत्तजयंतीनिमित्त महाराजांच्या चरणी ही सेवा रुजू करायची आहे. जर तुमच्या या सेवेच्या दरम्यान काही मासिक धर्म असेल किंवा सूतक पडलेलं असेल किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर अशा वेळेस तुम्ही सेवेस बसू नका, कारण ही सेवा तुमच्यासोबत मी बरेचसे उपाय शेअर करत असते. सेवासुद्धा तुम्ही करण्यावरती भर ठेवा. ज्याप्रमाणे तुम्ही उपाय करता त्याचप्रमाणे तुम्ही या सेवासुद्धा करत चला. नक्कीच तुमच्या सर्व संकटातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि या तुम्हाला सेवेचं फळसुद्धा प्राप्त होईल. त्यामुळे तुम्ही नक्की आवर्जून हे गुरुचरित्र पारायण या दत्तजयंतीनिमित्त करा. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.